हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तयाठवीता महापुण्य राशि नमस्कार माला सद्गुरु ज्ञानेश्वरासि, जय जय रघुवीर समर्थो। आज माउली अर्जुनाला भगवान आसुरी वृत्तीचं वर्णन कालपासून सांगत आहे। पा, दोन दिवस आसुरी वृत्तीचं वर्णन आपल्याला पुरतं आहे। याचा अर्थ आसुरी वृत्ती जगामध्ये किती बलवान आहे। अर्जुना, आसुरी वृत्तीचा माणूस सर्व जगाला तुच्छ लेखत असतो, कोणाला किंमत देत नाही। आणि कलयुगामध्ये आसुरी वृत्तीचे लोक अधिकार युगात जातात, सगळ्यांना तुच्छ लेखता, असे लोक तुम्हाला अधिकार पदावर सापडतील। कारण जेव्हा आसुरी वृत्तीला कली हा हातभार लावतो, कली काय करतो, पा, तुम्ही एखाद्या घरामध्ये एखादी गरीब मुलगी एखादा शब्द बोलली तर आई म्हणते तो पाहतो काय, तोंड फोड तिचं। म्हणजे काय केलं, आईने आसुरी वृत्तीला जोर दिला। मारतात त्या सुनेला, धना धन, फोनवर मोबाईलवर ऐकणारे पहा जरा। आपण असं म्हणतो, पाहतो काय, घाबरतो काय, तू भ्याकड आहे काय, माणूस आहे तू, असं आई प्रवृत्त करते, बाप प्रवृत्त करतो। म्हणजे आसुरी वृत्तीला लोक जो, जसं गल्लीमध्ये काय मूग गिळून बसला तो तुम्हाला एवढा त्रास देतो ना, जरा बोला ना, लगेच लोक त्याला बोलायला लावतात। आसुरी वृत्तीला कली जोर देतो। मग आता आपण काय करायला पाहिजे, आसुरी वृत्तीपासून लांब राहायचं, म्हणजे आपल्याला शांतता राहते, नाहीतर अशांतता होते। तो सगळ्या जगाला तुच्छ लेखतो आणि आपल्यावर अनावर असं लोभाचं जाळं दाही दिशांनी पसरवतो। आसुरी वृत्तीचे माणसं लोभाचं जिकडे पाहतील तिकडे लोभच लोभ, काय लोभच लोभ। त्या लोभाला, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, शास्त्रामध्ये काही असे औषधं सांगितले आहे, आंब्याची कोय ही जी आहे
आपण आंबे खाल्ल्यावर जी कोई उरते त्याचा आतला जो गिद्दू आहे तो पित्त शामक आहे, म्हणजे त्याच्याने पित्त शामक होतात। म्हणून आपले जुने लोक काय करायचे, लोणचं टाकलं तो गिद्दू निघाला की मिठाच्या पाण्यात त्याला उकळून ठेवायचे। आणि या ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे आषाढ आणि श्रावण याच्यामध्ये शरीरामध्ये पित्त निर्माण होतात, तर ते चघळायचे। लोभी वैद्य काय करतो, ज्यांना त्यांना म्हणतो की लोणचं टाकलं की गिद्दू आणून द्या, आणि ते जाळून त्याचं औषध करतो आणि त्याचं किंमत चौपट लावतो। लक्षात आलं का? ते जाळून त्याचं औषध करायचं असतं, मग त्यातून चाटायचं असतं। ते चाटलं की हे कमेल। आपल्या जुन्या लोकांनी काय केलं, मिठात उकडून टाकायचं आणि चघळून टाकायचं, चघळलं की बा तोष पडतो आणि त्याच्यावर पाणी प्यालं की गोड वाटतं पडतं, आतले पित्त कमी होतं। तो लोभी वैद्य काय करतो, ज्याला त्याला सांगतो ते गिद्दू आणून द्या, मला औषधाला लागतं औषधाला लागतं, आणि त्याचं हे करून ठेवतो जाळून कुठून, आणि ते बहुमोल किमतीने विकून टाकतो। तर लोभी माणूस काय करतो, जाळ खिळे जरी पडले रस्त्यातले तरी गोळा करून घेतो आणि बंगारमध्ये देऊन टाकतो। अहो म्हटलं काय येतील त्याचे, तुम्हाला समजत म्हणजे तो आपल्या भोवती लोक आणि ते सगळं द्रव्य गोळा करून स्वतःही उपभोगू शकत नाही लोभी माणूस, ते व्यसनामध्ये घालत की ज्याच्याने शरीराचा जीवनाचा घराचा नाश होतो। नाठाळ बैल म्हणा किंवा नाठाळ गाय आपल्याकडून सांभाळली जात नाही, तर देवाच्या नावावर सोडून देतात लोक। म्हणजे ती नाठाळ गाय काय करतात, तर देवाची गाय वा तर तिला खाऊ द्यावं हा प्रमाण आहे, पण ती कोणाच्या उभ्या शेतात घुसून जाते। तिला हाकललं तर लोक म्हणतात देवाच्या गायीला हाकललं, आणि ती जो हाकलतो ना त्याला लाताही मारते ती गाय। मात्र तिला काही, ती नाठाळ आहे, ती देवाच्या नावावर सोडली तर ती उभ्या शेतात घुसली तर तिला घुसू देता येईल का? नाही, कारण ती नाश करेल, मग तिला हाकलावंच लागतं। लोक काय म्हणतात, गाईला खाऊ घातलं की पुन्हा, अरे ती नाठाळ आहे, तो बैल सोडलेला सांड नाठाळ आहे। नाठाळाला तुम्ही कितीही खाऊ घातलं तर तो नुकसान करेल, आणि तुम्ही त्याला आवरायला गेला तर तो मारेल। म्हणून नाठाळाच्या काठी डोकी काठी नाठाळाला काय करावं लागतं, काठीत दाखवावी लागतं। कामप्रवृत्ती आणि लोभानं बरबटलेले आसुरी लोकांची जीवन प्रवृत्तीच बनून जाते। पाते असे बसलेले असले आणि पाऊस पडला असला, आता कोण पडेल, माणूस पडला की ते मस्त गदा 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 हसतात। आता उलट माणूस पडल्यावर त्याला सावरायला पाहिजे ना, ते म्हणतात अरे उठला, काही मुडलं नाही त्याचं। प्रवृत्ती, आसुरी प्रवृत्ती। म्हणून वरवर हे लोक यांना शासन, राजा किंवा बलवान मनुष्य शासन करत नाही, म्हणून हे लोक अत्यंत जगाला पीडा देतात, चिंतनेने घायळ झालेले असतात। आणि यांच्या मनात नेहमी आसुरी वृत्ती असल्यामुळे यांचं चित्त नेहमी घायळ होऊन जातं, नीट राहत नाही। त्या आसुरी प्रवृत्तीच्या लोकांच्या अंतःकरणातील चिंतेची झोप आकाशापेक्षा उंच होते, चिंतेनं त्यांचा विस्तार होतो आणि ते दुसऱ्याला कमी समजतात। आकाशाला सुद्धा जर त्यांना पेटवता आलं असतं तर त्यांनी ते सुद्धा केलंच असत। पा शकुनी मामा महाभारतातला, मंथरा रामायणातली, आसुरी प्रवृत्तीची रामायणातलं चित्र तुमच्या समोर उभं करतो। ज्या वेळेला राम लक्ष्मणांना वल्कलं धारण करून वनात पाठवायचं असं कैकेयीने सांगितलं, सीतेला सांगितलं नाही, कारण कैकेयी ही राजघराण्याची होती, स्त्रियांवर अन्याय करायचा नाही हे तिला मान्य होतं। पण मंथरेनं जेव्हा निघाले
त्यावेळा सीतेकरता साधे वस्त्र आणले आणि हे वस्त्र काढून टाक, अलंकार काढून टाक म्हणे. आता तिथे वशिष्ठांची पत्नी होती, ती मंथरेवर चिडली की राजाची सून आणि हे कपडे काढून तिच्यावरचे अंगावरचे अलंकार काढून. मंथरे मागे सरक, मी राजगुरूची पत्नी तुला आज्ञा करते. पाप असुरी वृत्ती होती कोणाची? मंथरेची. शकुनी मामा पांडवांना खोटे डाव टाकून पराजित करण्याचं. रामायणातले आणि महाभारतातले दोन चित्र तुमच्या पुढे ठेवले. मागच्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही रामायण पाहत होते, या लॉकडाऊनमध्ये महाभारत पाहताय. तर दोन्ही ठिकाणचे चित्र तुमच्या असुरी वृत्ती. असुरी वृत्तीच्या लोकांना भांडण मोडणं आनंद वाटत नाही, भांडण वाढवणं मोठा आनंद आहे. दोन भावाचं जमत नसेल तर जोडत नाही ते. ते म्हणतात पाहतो काय झाला, देणं एक टाळा खा. लहान भावाला असं सांगता की मोठ्या भावाला मार, आणि मोठ्या भावाला सांगता त्याला देऊ नको, त्याने तुला मारलाय. असुरी प्रवृत्ती काय आहे? असुरी प्रवृत्ती. म्हणून अकस्मात आयुष्याचा त्यांचा अंत होतो हे त्यांना दिसत नाही. त्यांच्या प्रकृतीमध्ये तमोगुणामने अनेक रोग होतात आणि त्यांचा निद्रानाश होतो शेवटी. जे शेवटचं आयुष्य असतं त्यांचं, त्या आयुष्यामध्ये निद्रेचा नाश होतो, झोप लागत नाही. उद्या काय कुरापती शोधून काढावा याच्या विचारात जातात ते. आणि असे लोक भ्रमिष्ठ होतात. अशा लोकांना पा, ज्या सासूने सुनेला खूप छळलं असतं तिची शेवटी फजिता होती. आणि या सुनासुद्धा लोक लाजेकरता पाहतात. लोक आले की आई 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 असं नाटक करतात त्या सुनामुळे, आणि गेलं की पडत तिला, कारण त्यांना ते कळालेलं असतं. म्हणून लक्षात ठेवा, आपण मोठे झालो तरी घरामध्ये असुरी वृत्ती वाढवू नये. कोणालाही वय झालं की मुलगा असो सून असो पत्नी असो समंजसरित्या सांगायचं आहे. पण आपल्यामध्ये मोठेपणाचा अहंकार येतो आणि त्या मो आता हे घरातून पोरं निघून जाणे, पोरी निघून जाणे, हे काय होतं त्यांना आपल्याला समजवता येत नाही. म्हणून गावामध्ये अशा संस्था आहे की आपल्याला जर समजवता येत नसेल तर त्या संस्थेमार्फत मुलांना मुलींना समजवायचं असतं. कारण वयात आलेले लोक समजण्याला आपण कमी पडतो त्यांना. आता काही लोक येताना कुंडली घेऊन किंवा आमची मुलगी प्रेम विवाह करेल का, मुलगा प्रेम, असं कुंडलीत नसतं. असं कुंडलीमध्ये नसतं. पण नाठाळ लोक त्यांना काय सांगता, हिमालयाला नारदाने सांगितलं होतं ना की तुझी मुलगी विष्णूला दे, मग पार्वतीला विष्णू कशी लग्न करायचं नव्हतं, ती काय करून गेली होती, बापाच्या घरून पळून गेली, असं उदाहरण देत आहे. म्हणजे कुठे राहिली पार्वती आणि कुठे राहिली यांची ससू. पार्वती तपस्वी होती. पहा तुम्ही आत्ता सुद्धा एज्युकेटेड ज्या बाया आहे त्या समाजाचा विचार करून अशा मुलाशी लग्न करता की ज्याला गरज असेल त्याला, मी बरोबर उभा करेन म्हणे याला, मी याच्याशी लग्न करतो. लोक म्हणते भाडून नाही, तिने विचार केला आहे की बरोबरीच्या माणसाशी लग्न केलं ना तर तो अहंकारी होतो. म्हणून अशा माणसाशी लग्न करता की त्याला उचलून धरता. किंवा एखादा माणूस अशा गरजे मुलीशी लग्न करतो की जेणेकरून त्या गरीब घराण्याच्या मुलीला उंच पदावर नेतो. हे काय आहे? ही असुरी वृत्ती नाही आहे. म्हणून हे समजलं पाहिजे माणसाला. हे जे आज सगळ्यांकडे कलह होता ना, तुम्ही आईबापांच्या मताच्या विरुद्ध जाता म्हणून पळून जातात. माझ्या आईबापांना कलंक लागायला नको असं जर मुलीच्या मनात आलं, मुलाच्या मनात आलं, माझ्या आईने मला जन्म दिला आहे वाढवला आहे तर त्यांच्या माझ्या काही अपेक्षा असतील असं जर तुमच्या मनाला पटलं
तर तुमचं मन दुसरीकडे वळणार नाही हे लक्षात ठेवा. ज्योतिषी काय आता तर ज्योतिषी जाहिरात देता, ज्यांना प्रेम विवाह करायचा असेल त्यांना आम्हाला विचारावं, योग्य सल्ला देऊ, त्याला एक कानात दिली पाहिजे. लक्षात ठेवा, असं नसतं कधी. आपण घडवतो, परपुरुषाशी परमुलीशी संपर्क केला की बुद्धिभेद होतो, मर्यादित संपर्क करायचा. कारण जग हे संपर्काधीन आहे, मर्यादित करायचं. ज्या मर्यादा आहे त्याच्या त्या जर ओलांडल्या नाही तर तिथे काही विपरीत घडत नाही. आपण कोण अमर्यादित होतो? तमोगुणी लोक. काय? तमोगुणी लोक. आणि त्यामुळं त्यांची प्रवृत्ती नीट होत नाही. आसुरी लोकांच्या मनामध्ये एकसारखी भीती वाटत असते त्यांना, आणि त्यांना त्यांचा मृत्यू त्यांचा पाठलाग करतो, तो बरोबर त्यांना घायाळ करतो. नवीन नवीन संन्यास घेतलेल्या संन्याशाला ज्याप्रमाणे संन्यास दीक्षेबरोबर नेमाची यादी घोकावी लागते, त्याप्रमाणे आसुरी प्रवृत्तीच्या लोकांच्या वागण्यात उन्माद उठला असतो. संन्यास घेतला की ती यादी कशी वागायचं काय खायचं ही घोकावी लागते, म्हणजे पाठ करावी लागते. तुम्ही पाहता आता कुंभमेळ्यामध्ये पाहिलं तुम्ही की 1000 लोकांना संन्यासची दीक्षा दिली, लहान लहान मुलं मोठे माणसं, तर त्यांच्याकडे त्यांना कुंभमेळ्यात संन्यास देऊन हिमालयात घेऊन जातात आणि त्यांच्याकडून ते घोकून घेतात की या संसाराचं तुम्हाला फळ काय आहे आणि संन्यासाचं फळ काय आहे. जसं महात्मा गांधींनी लग्न केलं होतं, पण स्वातंत्र्याकरता ते म्हणायचे अरे लग्न करू नका, लग्न कडलं की बाकीच्या झंझटी उभ्या राहतील, तर देशाकरता ब्रह्मचारी राहून देश सेवा करा. जयप्रकाश नारायणना सांगितलं होतं त्यांनी, जयप्रकाशचं लग्न ठरलं होतं, अरे काय लग्न करतो म्हणे, मी लग्न केल्यामुळे अडकलो आहे, तू अडकू नको. तर जयप्रकाशांची पत्नी दुसऱ्या आश्रमात आणि जयप्रकाश दोन्हीचे दोन्ही राष्ट्र सेवा करायला तसेच राहिले, पण लग्न केलं नाही. थोर विचारवंत लोक जे असतात त्यांना त्यागमय जीवनाचा आनंद असतो, त्यागी जीवन जे आहे. पहा तुम्ही, एखादा भाऊ असतो, आपले सगळे भाऊ पुढे जाण्याकरता आपलं आयुष्य खर्च करतो, पैसा करतो, त्याची पत्नी त्याचे पोर म्हणतात तुम्ही किती करता, तुम्ही राहू द्या, ते त्यांनी नाही मला विचारलं ना तरी माझं कर्तव्य मी केलं. तो त्या आनंदात असतो. तो मोठा लहान भाऊ मोठा झाल्यावर येतो ना, हा त्याला घ्यायला जातो, पोचवायला जातो, त्याला कमीपणा वाटत नाही, मी केलेलं आहे एवढाच आनंद असतो. आणि त्या भावाने जर त्याचं काही केलं नाही तर तो काय उत्तर देतो समाजाला, माझ्या नशिबी नसेल तर ते काय करतील असं उत्तर देतो. तो असं नाही म्हणत माझं केलेलं वाया गेलं, नाही, कारण त्याला माहिती आहे त्यागात निरंतर शांती, हे गीतेचं वचन आहे. त्यागामध्ये नित्य शांती वसते आणि भोगामध्ये नित्य दुःख वसते. आपली भारतीय संस्कृती कशी आहे, आपण कधी खात असलो कोणी आलं गिरव बैसरे दोन घास खाऊ, काय केलंय आपल्याजवळ असलेल्या गोष्टीचा त्याग करून दिला. जसं पूर्वी पंगत व्हायची गाव जेवायचं, तर बुंदी तयार व्हायची रात्री, तर रात्री काय करायची तर कोणी त्याच्यातले खाऊ नये म्हणून, बाकी ते हुशार लोक होते, आणि कोठीमध्ये भरून कुलूप लावायचं आणि त्याच्यावर एक माणूस बसायचा, थोडी थोडी मारे गावाला पुरली पाहिजे, म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत गोड तोड झाला. कंजूस म्हणून नव्हते ते, सगळ्यांना पुरली पाहिजे, नाही तर वरचे आता काय करतात तरंग तरंग बारले भरून काढून ठेवतात ते भंडाऱ्याच्या दिवशी आणि बाकी त्यांना देतात, संपलं 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 असं नव्हते करत ते. त्यांना माहिती होतं हे गावाचं आहे, आपण नामसप्ता केलाय प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे, हे उदात्त हेतू होता त्यांचा. आता तर घरी पाठवून देता पा तुम्ही त्या गणपतीच्या आणि देवीच्या, अरे रे 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 असे भंडारे आले होते, 2 वर्ष झाले बिलकुल देव शांत आहे. भंडाराचा रात्री लोळले ते,
उदात्त त्यागात निरंतर शांति लक्ष ठेवा. पूर्वी स्त्रियांना स्वयंपाक करून काही राहिलं ना, सगळे लोक जेवले ना, माझं पोट भरलं असं म्हणायच्या त्या स्त्रिया, कारण त्यांना त्याग माहिती होत्या. ज्या वेळेला त्यागाची किंमत कोण करतं तर सात्विक मनुष्य करतो. आसुरी माणसांना त्याग पटत नाही आणि त्यामुळे अर्जुना त्यांच्याजवळ शांती राहत नाही. पा दुर्योधनाला भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य समजावून सांगत होते, पण तो आसुरी वृत्तीचा होता. रावणाला आईने समजावून सांगितलं, ब्रह्मदेवानं समजावून सांगितलं, शंकरानं समजावून सांगितलं, पण रावणाची आसुरी वृत्ती होती, रावणाला पटलं नाही. रावण स्वतः युद्ध करायचं नाही, दुसऱ्यांना लावून द्यायचं आणि स्वतः मजा मारायचं. तुम लढो, आम्ही कपडे सांभाळले. काही लोक म्हणतात रावण फार विद्वान. अरे काय विद्वान, योद्धा माणूस. भीभीषणाला युद्ध करू दिलं का रामाने? तू मागे रा. स्वतः युद्धाला उभे राहिले. आसुरी प्रवृत्तीचे माणसं नेहमी नाशाच्या गोंडात जातात. त्यांच्या हाती लागलेले सगळ्या गोष्टीची नासधूस करतात ते. त्यांना शृंगार गीत ऐकावीशी वाटतात, टन 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 टन, कारण त्याच्याने आसुरी वृत्ती वाढते. बाजारामध्ये चार चौघामध्ये दुष्कृत्य करायला त्यांना धैर्य ताबडतोब येतं. कोणाची टिंगल करायला, कोणाची अफवा पसरवायला ताबडतोब पसरत. समोरच्या घरामध्ये काहीतरी चाललं होतं म्हणे, तर त्यांचं घर फुटलं, म्हणजे भाऊ वेगळे निघाले असं सांगून देत होतो. म्हटलं काहो काय चाललं होतं? काही नाही हो म्हणे, आमच्या बहिणीकडे लग्न आहे, त्याच्याकरता आम्ही भाऊ भाऊ मोठ्या मोठ्याने गोष्टी करत होतो. म्हणजे तो अमुक तर असं सांगत होतं, तो आसुरी आहे ना, खोट्या अफवा करत होते. अहो हुंडा, हुंड्याची अफवा करून देता. 50x60 घेतलं म्हणे त्यांनी. अरे कळ, त्याला विचारलं नाही होता, एवढं कुठे आपलं नशीब चांगलं आहे असंय ते. आसुरी लोकांना नेहमी अशा गोष्टी करायची सवय असते. त्यांच्या हाती लागलेल्या स्त्रियांना सुद्धा आसुरी वागवतात ते. म्हणून ज्याप्रमाणे मासा हा गळाला लागतो आणि शेवटी तो जाळ्यात सापडतो, त्याप्रमाणे आसुरी प्रवृत्तीचे लोक यांना मोठ्या कामाकरता लोक हाताशी धरतात, पण ते कामाचा नाश करून टाकतात. आपल्या वाढलेल्या इच्छा पूर्ण होत नसेल तर अपुरी इच्छा पूर्ण करण्याकरता त्यांच्या अंगामध्ये क्रोध पेटतो. म्हणून सगळ्यात चांगलं समाधान कशात आहे? तर ज्याने क्रोध जिंकला तो समाधानी, क्रोध जिंकला तो समाधानी. आसुरी माणसं ओरडतात मोठ्या मोठ्याने, लोक हो मी फसलो. काम क्रोध हे जगात माणसाला सुख भोगू देत नाही, धर्मही त्यांना सुख भोगू देत नाही. आयुष्य असावं पण नियम नीतीच्या बंधनामध्ये. पण आसुरी माणसाचे लोक काय म्हणतात, नियम नीती म्हणजे माणसाच्या पायात बेडे आहेत. आपल्या तरुणपणाचं आयुष्य संपलं की मग आपल्या इच्छा कशा पुऱ्या होतील? तर ज्याप्रमाणे पारधी जाळं टाकून ठेवतो आणि त्या ठिकाणी फळं टाकतो, असे काही प्राणी येतात त्या फळाच्या इच्छेने आणि त्या जाळ्यामध्ये अटकून जातात. तसं आसुरी माणसाचे लोक, पा तुम्ही आता हे दुष्कृत्य करणारे लोक, त्यांना आमिष दाखवलं जातं, पैशाचं, स्त्रीचं, द्रव्याचं, वैभवाचं, आणि मग त्यांना हे वाईट दुष्कृत्य करायला लावतात. त्यांच्या पोटाला बॉम्ब बांधून देतात, त्यांना पाठवून देतात.
तो मरतो नाश पावतो। असुरी वृत्तीचे लोक नाश करण्यात घाबरत नाही। ज्याप्रमाणे अरण्यामध्ये कुत्र्यांना धरून शिकार करणारे शिकारी आसुरी संपत्तीच्या मुळे असल्यामुळे त्या कुत्र्याच्या तोंडात धरलेला ससा, त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये धरलेलं हरणाचं पिल्लू तरमळत, पण त्यांना दया येत नाही, उलट त्यांना आनंद होतो। त्याप्रमाणे एखाद्या घरामध्ये चुगली लावून नाश करणाऱ्या लोकांना आनंद वाटतो। अशा प्रकार आजही पहा, तुम्हाला नोकरीचं आमिष दाखवून हे करतात, पैशाचं आमिष दाखवून, अशा असुरी संपत्तीचे लोक जगामध्ये असतात। जो असुरी प्रवृत्तीचा माणूस स्वतःशी म्हणतो, पहा पहा मी किती द्रव्याचं कमवलं आहे, आणि हे लोक असं द्रव्य कमवून आपण श्रीमंत झालो, आणि दुसऱ्यालाही श्रीमंत होण्याची लालसा दाखवतो, पण त्या असुरी प्रवृत्तीच्या माणसाचं धन, पुत्र आणि स्त्री हे सुद्धा म्हणतात नको तुमचं तुम्ही सांभाळा, सोडून देतात। कारण त्यांना माहिती असतं हा खाऊ घालेल आणि शेवटी एक दिवशी बोलून दाखवेल। आसुरी माणसं स्वतःशी असे बोलतात, आतापर्यंत मी अनेक शत्रू मारले, अजून शत्रू शिल्लक आहे, त्यांना मारायचं आहे। शत्रू तर तोच निर्माण करतो, ज्याने त्याचं काम नाही केलं तो झाला शत्रू, ज्याने त्याला पैसा नाही दिला की झाला शत्रू। पहा उदाहरण सांगतो, एखादा नातेवाईक श्रीमंत असतो, त्याने पैसे नाही दिला की त्याच्या नावाने आपण बोलतो नाही हो तो लबाड माणूस आहे, खरे म्हटलं इतके दिवस त्याच्याबरोबर राहत होता, हा मला समजलं तर मी सोडून दिलं त्याला, त्याचा लोभ झाला नाही म्हणून निंदा करतो। म्हणून कोणी कोणाविषयी सांगेल ना तर ऐकू नये आपण, कोणी कोणाविषयी काही सांगून तर ऐकू नये, कारण त्याच्याने आपलं मन खराब। आसुरी वृत्तीचे लोक फक्त आपला स्वार्थ साधतात। ज्या माझ्या काही शत्रूंना माझं शत्रुत्व मनापासून सोडलेलं आहे, त्यांच्या चरणाचा मी दास झालेलो आहे, लक्षात ठेव। अर्जुना भगवान सांगतात, ज्यांनी शत्रुत्व सोडलं त्यांचा मी दास झालो। याला एक उदाहरण देतो तुम्हाला, नरहरी सोनार पांडुरंगाला शत्रुत्वाप्रमाणे वागत होते, देवाला आषाढी एकादशीला पुढचं दुकान बंद करून द्यायचं, मागच्या दुकानातून काम करायचं, कारण वैष्णवही दिसला पाहिजे नाही आणि कोणी नाही, इतका द्वेष करायचे पांडुरंगाचा। पांडुरंगाने पाहिलं की पंढरपुरात राहतो आणि माझा द्वेष करतो, म्हणून पांडुरंगाने करदोड्याचं माप घ्यायला सांगितलं त्याला, तर करदोड्याचं माप घेतलं की दोन सूत कमी भरायचा करदोडा। मग शेवटी पांडुरंगाने नरहरी सोनाराला सांगितलं, विठ्ठल शेड बनून गेले, की बुवा तुम्ही देवाच्या कमरेचं माप घ्या, लागलं तर डबल मजुरी घ्या। शेवटी हा तयार झाला डोळ्याला पट्टी बांधून, बाकी एवढा द्वेष, मूर्तीसुद्धा पाहायची नाही। देवानं असं केलं की मूर्तीचं माप करता करता डोक्यावर हात गेला, तर महादेवाची पिंड का हो इथे, महादेवाची पिंड कसे म्हणे, मा विठ्ठलाच्या डोक्यावर आहे, डोळे उघडले तर विठ्ठल, बंद केलं तर महादेव। शेवटी पांडुरंगाने सांगितलं, अरे नरहरी तू चांगला आहे, का द्वेष करतो माझा, जरा पा बघ माझ्याकडे। तर तेव्हा नरहरी सोनाराला पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाचं लिंग दिसलं, आणि त्या दिवसापासून पांडुरंगाला बेलपण आणि तुळशीपत्र दोन्ही वाहता। द्वेष होता, मी वैष्णवाला मानणार नाही, मी शैव आहे, काही वैष्णव शंकराला मानत नाही। तर हे तमोगुणामुळे आपल्या अंगात येतं, अज्ञानामुळे येतं। काय अज्ञानामुळे, मागे निघत सुरुवातीला काही लोकांना कीर्तनकार मिळायचे नाही, तर मी कीर्तन करायला लागल्यामुळे आपली दुसरी एकादशी असायची, एखादे शैव आले म्हणे दादा आमच्या एकादशीचं कीर्तन आले याल का, म्हटलं तुमची पहिली आहे का, म्हणे म्हटलं आलो। मग त्यांना मी नरहरी महाराजांचं चरित्र सांगायचो की असा द्वेष नाही करायचा, ज्याला पहिली करायची तो पहिली करेल, ज्याला दुसरी करेल, एकादशी येते
ज्या दिवशी जसं आपल्याला खरेदी असते आणि खरेदीच्या दिवशी नेमकी एकादशी असते, आपण खरेदीच्या हिशोबामध्ये काही जेवत नाही, खरेदीला जातो संध्याकाळ होऊन जाते, घरी आल्यावर माणूस काय म्हणतो आज कशी एकादशी घडली, मग ती बाई म्हणते घडली ना मग आता खा फरायचं, तो म्हणतो आण म्हणजे का घडली एकादशी, तर वेळ मिळाला नाही, कशामुळे मिळाला नाही तर कामामुळे, तरी धरली गेली नाही एकादशी, म्हणजे एकादशी इतकी सोपी आहे, आज आहे एकादशी जाऊ रावळाशी, काय करायचं रावळ, होतील संता भेट, एकमेका संताची भेट होते आणि परमानंद प्राप्त होतो, अशा प्रकार अर्जुना मी तुला सांगितलं की असे जे लोक आहेत की ज्यांना माझी कृपा होते आणि त्यांची आसुरी वृत्ती जाते, नाहीतर माझ्या हातून आसुरी वृत्ती लोकांचा चेंदा मेंदा होतो, कसे मारले महाभारताच्या युद्धामध्ये, सर 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 एवढं औक्षणी सैन्य 18 दिवसात सपाट, आणि धृतराष्ट्राला सांगितलं पाय रे हे तुझे सगळे ढीक पडले पाय, तुला दिसत नाहीये पण एकही मुलगा तुला नाही, कशामुळे धृतराष्ट्रा संजयानं तुला एवढी भगवद्गीता सांगितली तरी तुझा मोह नष्ट झाला नाही, अर्जुनाला आपल्या रावणाला सुद्धा मंदोदरीने सांगितलं की आज तरी सावध व्हा, सगळे इंद्रजितासारखा मुलगा मारला गेला, इंद्रजितानं शेवटी सांगितलं की माझं अनंत जन्माचं पाप होतं म्हणून मी रावणाच्या पोटी जन्माला आलो, इंद्रजिताची पत्नी सुलोचना हिनं सुद्धा रावणाला समजावून सांगितलं, लक्ष्मणानं इंद्रजिताला जिवंत करायचं ठरवलं होतं, कारण सुलोचना जी आहे ना ती नागवंशातली होती आणि लक्ष्मण नागवंशातले होते, रामानं वरदान सुद्धा दिलं होतं, पण इंद्रजिताने सांगितलं की नको या दृष्टाच्या पोटी मी जन्माला आलो आहे, आता असं आयुष्य भोगणार नाही, आता रामाला शरण देऊन पुढचा चांगला जन्म घेईल आणि पुढचं आयुष्य चांगलं भोगेल, हे अध्यात्म रामायणात आहे, माणूस म्हणतो ना की माझा जन्म वाया गेला देवा आता मला पुढचा जन्म चांगला दे, सुखे घालावे गर्भवासी, गुण गाई ना आवडी, मला धन नको संपदा नको काही नको, ज्या वेळेला माणसाला खरं कळून जातं त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये त्याग भावना दृढ होते, जोपर्यंत खरं कळत नाही तोपर्यंत त्यागाकडे मनुष्य वळत नाही, आता ईश्वरोहम भोगी भगवान म्हणता अर्जुना सगळ्यांना मी सांगतो की या चराचरामध्ये ईश्वर आहे तुम्ही म्हणतात, पण या भोगी लोकांना तो दिसत का नाही, तर भोगामुळे नेत्रामध्ये दोष आलेले असतात, लोभी माणसाला कुठेही पैसाच दिसतो, पा यात्रेहून आल्यावर सुद्धा पाहिलं तुमच्याकडचं तुमच्या म्हणण्याप्रमाणे एवढा पैसा खर्च होऊन गेला, काय आलं यात्रेहून आलं काय मिळालं झालं, म्हणजे एवढं फिरून आल्याचा त्याला आनंद नसतोच, मी पंढरपूरला जाऊन आलो पण धर्मशाळेचे पैसेच दिले नाही, चुकवून आलो आणखीन असं सांगतो दुसऱ्या, धर्मशाळा फुकट जर ठेवल्या आजच्या काळात त्या ठेवता येत नाही, कारण धर्मशाळेला टॅक्स आहे, लाईट बिल आहे, संडास बिल आहे, सगळं म्हणून तर पैसे वाढत आहे दिवसेंदिवस, पूर्वी धर्मशाळेमध्ये असं काही नव्हतं, इतक्या सोयींची गरज नव्हती, शत्रुंजी फुकट मिळून द्यायचे, अमुक मिळून द्यायचे, ढमुक मिळून द्यायचं, आता धर्मशाळेमध्ये सोयी, म्हणून ती 1000 रुपये रोज 500 रुपये रोज सुरू झाले,
मी मनान वाचेन देहान सत्कर्म आचरीन असे संकल्प करा माझ्या समोर अर्जुना. ज्ञानेश्वर माऊली म्हणते देवाच्या समोर संकल्प करा की मी सत्कर्म आचरीन, मी परोपकार करीन. प्रकृतीमध्ये जे गुण आहे ते गुण माझ्यात यावे याकरता मी ईश्वरी आराधना करीन. काया वाचा मनानं म्हणजे आसुरी वृत्तीचे माणसं जगातून कमी होईल आणि आसुरी वृत्तीनं मग जगातला ताप कमी होईल. जोपर्यंत आसुरी वृत्ती आहे तोपर्यंत ताप कमी होणार नाही. अर्जुना आसुरी प्रवृत्ती लोकांच्या कल्पनेचे क्रूर पणा जगाचा नाश करतो. अर्जुनानं विचारलं दैवी संपत्तीचा बुरखा घेऊन धर्मध्वजी. काही लोक काय करतात दैवी संपत्तीचा बुरखा घेतात आणि आपण धर्मध्वजी असो म्हणतात आणि त्याच्यात आपला स्वार्थ करतात. हे लोक सुद्धा आसुरामध्ये गणले जातात. धर्माचं आचरण केलं असेल तर दुसऱ्याला फसवायचं नाही. आता ते कसं आणि काय ते उद्या पाहू. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, गोपाल कृष्ण भगवान की सत्य.